बदलापूर गाव शिवाजीपाडा घाटवळवाड्यामध्ये साईबाबांचे मंदिराचं वर्धापन दिन साजरा करण्यात आलाय. या वर्धापन दिनानिमित्त हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत, तर जाणून घेऊया नागरिकांच्या प्रतिक्रिया. ही जी आमच्या जागेमध्ये जय साईबाबा मंदिर झालं, ते आम्हाला खूप आनंद आणि सुख समृद्धी यश बरकती देव, सर्व कुटुंबाला, सर्व परिवाराला, सर्व भक्ता लोकांना यश बरकती देव, हीच आमची सदिच्छा. नागरिकांचं माझं म्हणणं असं आहे का, जेणेकरून साई भक्त बदलापूर गावामध्ये भरपूर आहेत आणि खूप वर्षापासून बऱ्याच जणांची इच्छा होती का साई मंदिर बदलापूर गावामध्ये व्हावं, पण ती इच्छा जेणेकरून एक काहीतरी मी गेल्या जन्मी काहीतरी पुण्य केले असतील त्या हिसाबामध्ये माझ्याकडनं ते पूर्ण झालेलं आहे. आणि सर्व भाविकांना बदलापूर गावामध्ये मंदिर हे नव्हतं आणि नसल्यामुळे सगळे जिकडे तिकडे इकडे तिकडे आरतीला कोण पोरं इकडे जायचे, कोण पुढं शिर्डीला जायचे, बहुतेक जण सगळीकडं हिंडून फिरून आरती म्हणजे बदलापूर गावामध्ये आरती होणं आणि बदलापूर गावामध्ये मंदिर असणं हे खूप महत्त्वाचं होतं. आणि भरपूर भक्त असल्यामुळं सगळ्यांची गैरसोय व्हायची आणि वर जेणेकरून बाबा कुठंतरी काहीतरी एक आपल्या मनाला पण काहीतरी एक वाटवतं का बाबांचं मंदिर व्हावं. त्या संदर्भात बाबांनी इच्छा दिली आणि सर्व मित्र परिवार व माझा पुरा परिवार व माझ्या मित्रमंडळ पुरा त्यांनी माझ्या पुरा यांनी सपोर्ट करून आम्ही हा मंदिर पूर्ण केलेलं आहे. गेले मी 5-7 वर्षापासून ह्या खूप मंदिराला मी कष्ट केलेले आहेत व याच्यासाठी खूप त्रास भोगलेला आहे, पण गेल्या 2 वर्षापासून हे मंदिर चालू केलेलं आहे आणि बाबांच्या कृपेने अजून परत एवढं व्यवस्थित चाललेलं आहे. सगळा भंडारा व्यवस्थित सगळ्या गोष्टींचा सगळा होत आहे. आता बघू याच्यापुढे अजून पुढं न्यायचा खूप विचार आहे. बघू बाबांचे यथाशक्ती काय होईल त्या हिसाबामध्ये आम्ही तसं मंदिर पुढं करण्याचा प्रयत्न करू. तर हे मंदिर होणे शक्यच नव्हतं आणि मनीषांनी पण नव्हतं, पण ज्यावेळेस माझा मुलगा आजारी झाला ते साईबाबाकडनी मागणं मागितलं माझा मुलगा सुखी होऊ दे, त्याचा ताप थंडी ताप जे काय आजारपणाचे जाऊ दे, तरच मी तुला मानेल साईबाबा, तू साईबाबा आहे म्हणून. तर खरोखरच तसं मी मागितलं मागणं तशी माझी इच्छा पूर्ण केली साईबाबांनी आणि माझ्या जागेत साईबाबाचं मंदिर बांधलं गेलं. मी माझ्या मुलाला सांगितलं बाबा काही करायचं पण मंदिर आपल्याला बांधायचं. तोच हा मुलगा. साईबाबांचं मंदिर बदलापूर गावामध्ये पहिलाच मंदिर आहे आणि ॲक्च्युली म्हणजे बरीच वर्ष नानाशेठ घाटवळ मित्रपरिवार घाटवळ परिवार पूर्ण हे म्हणजे खूप मेहनत घेतली या मंदिरासाठी, मित्रपरिवार वगैरे खूप मेहनत घेतली मंदिरासाठी. आणि कोरोना काळाच्या ॲक्च्युली कोरोनाच्या आधीच मंदिर चालू करायचं होतं, पण कोरोनामुळे 2 वर्ष नाही जमलं, म्हणजे अडथळे आले कोरोनामुळे नाही जमलं. पण नंतर आता गेल्या वर्षी पहिलाच वर्ष होतं मूर्तीची स्थापना केली, प्रतिष्ठापना केली मूर्ती साईबाबांची, गणपतीची, श्रीकृष्णाची मूर्ती मंदिरामध्ये. आणि आता गेल्या वर्षी भंडारा पण झाला मंदिराचा, मंदिर स्थापना झाल्यानंतर भंडारा झाला, आता भंडाऱ्याचा 2रा वर्ष आहे. आणि असंच याच्यापुढे चालू राहील, साईबाबांची इच्छा असली याच्यापुढे अजून चालू राहील व्यवस्थित, याच्यापेक्षा मोठा भंडारा होईल. आणि सगळ्यांना म्हणजे सर्वांना आशीर्वाद द्यावा, साईबाबांचा आशीर्वाद असावा, बस याची इच्छा आहे. खरं म्हणजे बदलापूर गावामध्ये साई भक्त मंडळं अनेक वर्षापासून पदयात्रा काढायचे, त्याच्यानंतर या बदलापूरमध्ये मोठा सोहळा साई भक्त मंडळाच्या वतीने आयोजित केला जायचा आणि या ठिकाणाहून शिर्डीपर्यंत पायी चालत साईंच्या चरणी ह्या बदलापूरकर लीन होण्याकरता एक चांगल्या प्रकारे साई भक्त मंडळाने सुविधा केली होती. त्यानंतर अस्ती अस्ती इथल्या साई भक्त मंडळाने साई भंडारा आयोजित केला बदलापूर आणि पंचक्रोशीतील एकूण 45 गाव आणि बदलापूर गावाच्या करिता. आणि ही सगळी स्वप्न पाहत असताना घाटवळ परिवाराच्या वतीने श्रीमान नाना घाटवळ यांनी विचार केला की माझ्या घरासमोर साईचं मंदिर असावं आणि या ठिकाणी आमचं पुरातन असं देवस्थान आहे मुखरीचा देव ज्याला म्हणतो, त्या ठिकाणच्या जागेमध्ये मुखरीच्या देवाचं प्रतिष्ठापना आणि साई भक्तांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना या बदलापूर गावाच्या करिता आणि पंचक्रोशीतील साई भक्तांकरिता ही घाटवळ परिवाराच्या वतीने एक देणगी आहे. त्यांनी अथक परिश्रम करून या ठिकाणी प्रत्येकाला जाऊन भेटणं, या ठिकाणी खड्डे होते, डोंगराळ असा भाग होता,
तो सगळा साफ करून एक चांगल्या प्रकारे सगळी परिवारातील आता तरुण मंडळी आहे त्यांनी जुन्या जाणकारांनी आणि बदलापूर गावातील साईभक्तांनी सगळ्यांनी मिळून तयार केलेलं हे एक मंदिर आहे. ही एक पर्वणी आहे साईभक्तांसाठी की या ठिकाणी प्रतिवर्षी हे मंदिर झाल्यामुळे बदलापूर गावातील आणि 45 पंचक्रोशीतील खेडेगावातील सगळ्या साईभक्तांसाठी हे खास एक पर्वणी आहे की या ठिकाणी आमचं हे साई मंदिर आहे. या ठिकाणी भंडारा पण होतो, या ठिकाणी साईबाबांच्या नावाने भंडारा होतो. ज्या साईभक्त आहेत प्रत्यक्षात शिर्डीला जाऊ शकत नाही अशांसाठी या घाटवळ परिवाराच्या वतीने गाव बदलापूर गावाच्या वतीने दर गुरुवारी साईंची महाआरती होते आणि उपस्थितांचा महाप्रसाद भंडारा होतो आणि प्रतिवर्षी या ठिकाणी पुन्हा या ज्या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला त्याचं वर्धापन दिन साजरा करून मोठ्या प्रमाणात साई भंडारा संपूर्ण गावामध्ये साईंची पालखी मिरवणूक पद्धतीने काढली जाते आणि महाप्रसादाचा लाभ संपूर्ण 45 गाव आणि बदलापूर गावातील नागरिकांसाठी घाटवळ परिवार बदलापूर गाव साई भक्त मंडळाच्या वतीने या ठिकाणी आयोजित केला जातो. नानाशेठ घाटवळ यांनी या खूप मोठा असा हा सोहळा केलेला आहे आणि याला 2 वर्ष झाली, हा 2रा वर्ष आहे आणि त्याच्यामध्ये नानाशेठनी हे मंदिर उभं करण्यासाठी खूप कठिनाईनी खूप परिश्रम करून हा मंदिर उभारण्यात आला आहे. जेणेकरून या मंदिराला उभारण्यासाठी 1-7 वर्ष तर नक्कीच लागलेली आहेत, पण त्याच्यामध्ये भरपूरशी अशी अडथळे अडीअडचणी येऊनसुद्धा त्यांना त्या अडथळींना मात करून आज इथे एवढा मोठं भव्य मंदिर त्यांनी उभारलं आहे. आणि प्लस असं मी म्हणू शकतो की या गोरगरिबांसाठी कोणी शिर्डीला जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी आज साक्षात शिर्डी इथे त्यांनी उभी केली आहे असं दिसण्यात येत आहे. आणि तुम्ही बघू शकता आज भंडाऱ्यामध्ये गेल्या वर्षी आमच्याकडे म्हणजे या बदलापूर गावामध्ये 4000 पब्लिक येऊन त्यांनी भंडाऱ्यामध्ये उपस्थित राहून त्यांना भोजन दिलं आणि त्याचा महाप्रसाद दिला आणि याच्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानतो. अशात त्यांनी कार्य करत हवे पुढे आणि याचं नाव बदलापूर गावाचं नाव रोशन करावं असं मी त्यांच्याकडे मी साईचरणी प्रार्थना करतो. नमस्कार.